अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथून खरेदी केलेल्या बोगस बियाणे व खतांचा वापर केल्यामुळे जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तोंडापूर येथील बालाजी ट्रेडर्स कृषी केंद्रासमोर अर्धनग्न आंदोलन केले होते, परंतु काही स्थानिकांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले। 5 दिवसांनी काहीतरी तडजोड करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे सांगत त्यावेळी संबंधित केंद्र चालकाने शेतकऱ्यांसमोर 5 दिवसांची मुदत मागून घेतली होती, परंतु आज 5व्या दिवशी सर्व शेतकरी कृषी केंद्र चालकाकडे गेले असता कृषी केंद्र बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। तसेच कृषी केंद्र चालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद लागत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालकाविरोधात गुन्हा नोंद करू, तहसीलदार यांना निवेदन देखील देऊ, तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही बालाजी ट्रेडर्स कृषी केंद्राच्या समोर उपोषणास बसण्यास असल्याचा इशारा यावेळी माध्यमांशी बोलताना दिला आहे। बालाजी ट्रेडर्स या दुकानावर तोंडापूर येथे आम्ही संपूर्ण शेतकरी जमलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बुधवारी आपण तुम्हाला तडजोड करून तुमचा मोबदला तुम्हाला देऊ आणि आता त्याला आम्ही फोन केल्यानंतर त्याचे फोन स्विच ऑफ आहे आणि स्विच ऑफ फोन असल्यानंतर आम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करा आम्हाला हे समजत नाही आहे। आता आम्ही काय करणार, त्याच्या कोहरला जाऊन त्याच्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल करू, संपूर्ण शेतकरी जाऊन आणि एक प्रत आम्ही तहसीलदार साहेबांना देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही तोंडापूरला त्याच्या दुकानावर येऊन उपोषण मांडू। इथून आम्ही रात्रंदिवस हटणार नाही, आमची मदत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। त्यांनी जो आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं की दादा समोर की आपण इथे तडजोड करून तुम्हाला काही ना काही मदत देऊ, आता तो आमच्या समोर इथे दादा आहे आणि तोच राजू शेठ नसल्यामुळे दादाही काही करू शकत नाही, अशामुळे आम्ही आता इथे उपोषण मांडणार आहे। आम्ही इथून आता कोहरला जाणार आहे, कोहरला त्याच्यावर गुन्हा दाखल करतो, नंतर तहसीलदार साहेबाकडे जातो आणि मग तोंडापूरला येऊन इथे रात्रंदिवस आम्ही इथे बसतो। आम्ही कपडे काढून सुद्धा इथून बसायला तयार आहे, शेतामध्ये गेलो की आमचं रक्त जळतं आहे। तोंडापूर गावामध्ये झालं जे नकली खतं आणून विकायचा प्रयत्न झाला आणि काही शेतकऱ्यांचा घंटांचा ज्या पोचावं लागतंय त्या दिवशी माप जमा झाल्याच्यानंतर त्याचं खूप मोठी गर्दी जमा झाली, यातून कुठंतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि म्हणून मी त्यांच्याच घरातला त्यांचा पुतण्या त्याला बोलवून त्या शेतकऱ्याला पूर्ण नुकसान भरपाई द्यावं लागेल त्या पद्धतीनं मी त्या लोकांना शांत केलं की आज तुम्ही घरी जा, अनुचित प्रकार कुठं काही करू नका, आपण त्याच्यानंतर एक मीटिंग करू आणि त्या नुकसान भरपाईचा एक कशा पद्धतीनं ती नुकसान भरपाई भरायची ते नाही त्या पद्धतीनं आपण चर्चा करून त्यातून तोडगा काढू। तर त्यांनी मला सांगितलं की बाबा 5 दिवस मला मुदत द्या, 5 दिवसाच्यानंतर आपण बसू। त्याला म्हटलं तुझ्या बाजूचे 2-4-5 लोक तुला जे बोलवायचे ते बाकी आम्ही काही ठरवू, अशी एक मीटिंग करून आपण त्यातून तोडगा काढायचा प्रयत्न करू असं ठरल्याच्यानंतर 5 दिवस झाले त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठरलेले, मुलाचे मोबाईल स्विच ऑफ आहे, त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे, फोन घ्यायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा जो पुतण आहे इथं की ज्यांनी लीड घेतलं होतं याच्यामध्ये मी स्वतः इथं जबाबदार आहे, तो आल्याच्यानंतर आपण त्यातून मार्ग काढू। तो आज तोही काय शब्द बदलत आहे म्हणायचं चुकीचं आहे, तर त्या दिवशी त्यांनी मी दोघांनी म्हणून आम्ही लोकांच्या समोर लोकांना शांत केलं आणि काही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे यासाठी लोकांना मी घरी वापस पाठवून दिलं। लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून आणि माझ्या शब्दाला मान देऊन लोकांनी ती गर्दी करून दिली, कुठल्याही अनुचित प्रकार इथं घडून दिलं नाही आणि मग असं असल्याच्यानंतर आज या लोकांचा रोज स्वाभाविक याची मी मदत केली याच्यामुळे या लोकांचा रोज माझ्यावर राहील। दादा तुमच्या शब्दाच्या खातीला मी इथून निघून गेलो होतो पण तुम्हाला आज याच्यातून आम्हाला न्याय मिळत नाही आणि म्हणून मी कल्पेशलाही सांगितलं की तुझा काका आहे तो माझा फोन घेतला, तुझा फोन कुठं तरी घेईल आणि समोर बोललो लोकांच्या समोर त्याला बोलो त्यातून जे काय निर्णय आपल्याला लावता येईल त्या पद्धतीनं आपण त्यातून मार्ग काढू असं ठरलं, पण तो आज बदलून जायचं काम करतो म्हणजे की बाबा मी काय शब्द दिलेलं नाही, शब्द दिलेला म्हणजे असं शब्द दिलेलं की बाबा आपण एकत्र बसून आणि याच्यावर निर्णय करू आणि त्यातून कशा पद्धतीनं नुकसान भरपाई द्यायची तो आपण विचार विनिमय
ce pădătile, ce pădătile, ce pădătile, nu mă lăsă, ce ia elefa, ce nu se mi-a luat, ce pădătile, ce mi-a luat, ce nu se mi-a luat, ce nu ia elefa, ce nu ia elefa, margă ca elefa, ce vina căr, la o tână, fără băie lăcu, ce se tcăr, ce nu se mi-a luat, ce se tcăr, ce nu se mi-a luat, ce la, ce ca ea plin de avel, ce pădătile, nu se mi-a luat, ce ne gilipa, ce e zilicit gust. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.